नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी एक से एक मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. ज्या लोकांनी सबस्क्राईब केले त्या लोकांना मनापासून धन्यवाद. प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तसे मित्रांनो मी इंस्टाग्रामवरती पण खूप सारे अपडेट देत राहतो. तुम्ही अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामवरती फॉलो नाही केलं असेल प्लीज इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इंस्टाग्रामचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नाही तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर चला ना मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे नीताबद्दल. नीताने एक युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटेल. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामवरती अपडेट दिली आहे. Hey everyone, so Diwali special new vlog आ चुका है. जल्दी जाओ swipe up करो और comments में बताना आपको video कैसा लगा. और मैंने 2 million वाले जो clips थे वो video के end में डाले, तो आपको video end तक देखना पड़ेगा. और जाओ जल्दी swipe up. Hey everyone, happy Bhai Dooj. और अभी तक अगर आप लोगों ने vlog नहीं देखा तो जाओ swipe up करो और comments में बताना video कैसा लगा. Swipe up. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बनी बद्दल. बनीनी दिवाळी स्पेशल एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले. हॅलो, मी तृप्ती राणे म्हणजेच तुमची बनी. मी या वर्षीची दिवाळी साजरी करते चिंगारी ऍपवर, त्यामुळे माझे सर्व सेलिब्रेशनचे व्हिडिओ तुम्हाला फक्त आणि फक्त चिंगारीवर बघायला मिळतील. त्यामुळे लगेच जावा आणि डाउनलोड करा चिंगारी ऍप. मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. माझा आयडी आहे bunny6927. मग काय या वर्षीची दिवाळीची चिंगारी पेटवाल ना माझ्यासोबत चिंगारी ऍपवर. माझ्याकडून व चिंगारीच्या समस्त परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. मित्रांनो आता चिंगारी ऍप्लिकेशनचं नाव घेतलंच आहे. तर चिंगारी ऍप्लिकेशन वरती आता गायत्री आणि प्रतिमा पण आली आहे. तुम्ही बघू शकता त्याचं ओरिजिनल अकाउंट. जर तुम्ही चिंगारी ऍप्लिकेशन यूज करत असाल तर प्लीज त्यांना तिकडे जाऊन सपोर्ट करा, फॉलो करा. त्याप्रमाणे त्याने सोनाली मॅडमने पण काही इंस्टाग्रामची स्टोरी पोस्ट केली, त्यांना पण चिंगारी ऍप्लिकेशन मधून काही गिफ्ट भेटलं आहे. अजून एक न्यूज आहे चिंगारी ऍप्लिकेशन बद्दल. श्रद्धा टिकटॉक बॅन झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्या ऍप्लिकेशन वरती गेलीच नाही. तर तिथे चिंगारी ऍप्लिकेशन वरती खूप सारे फेक अकाउंट बनले, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. तर प्लीज तुम्ही मित्रांनो फेक अकाउंटला फॉलो करत जाऊ नका. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अक्के जाधव बद्दल. अक्के भाईनी इंस्टाग्रामवरती भाऊबीज स्पेशल एक व्हिडिओ अपलोड केले. एक व्यक्ती जिच्यामध्ये तुम्हाला आई वडील आणि मित्र ही तिन्ही नाती भेटतात, ती म्हणजे आपली बहीण. लाडाची प्रेमाची. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल. निक शिंदे भावाची अजून एक व्हिडिओ एडिटिंग केले निक शिंदे फॅन गर्ल 01 इंस्टाग्राम पेज नी. या इंस्टाग्राम तरी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण भेटेल. कशी वाटली मित्रांनो एडिटिंग केली व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अनिक शिंदे भावाची अजून एक न्यूज याची बाकी आहे, ती व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बॉब भावाबद्दल. बॉब भावाने पण इंस्टाग्राम एक नवीन व्हिडिओ अपलोड केली. बाब तो तर असणारच ना, कारण लोकांप्रमाणे वागायची सवय नाही आम्हाला. कशी वाटली बॉब भावाची व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काल बॉब भाव पुण्याला गेला होता आदित्य भाऊचा बर्थडे सेलिब्रेशन साठी, तो परत आता मुंबईला आलाय. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यांनी इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो मी एक मॉर्निंगला व्हिडिओ पण अपलोड केले आदित्य भावाची बर्थडे सेलिब्रेशनची. तुम्ही अजूनपर्यंत माझी मॉर्निंगची व्हिडिओ बघितली नसेल प्लीज जा बघा, आपल्या चॅनलवरती आहे. चला मग पुढची न्यूज बघूया. मित्रांनो तुम्हाला मी हॅडो सांगितलं असेलच, मला एका आपल्या सबस्क्रायबरने व्हिडिओ शेअर केली होती इंस्टाग्रामवरती आणि त्यांनी रिक्वेस्ट केली होती की व्हिडिओ ऍड कर तुझ्या न्यूजमध्ये. तर मी व्हिडिओ ऍड पण केली होती. त्याला सांगितलं होतं की एअरफोन लावून तुम्ही ऐका ती रांगोळीची व्हिडिओ, तुम्हाला आठवलं असेलच, ती माझी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेलच. ती मित्रांनो एवढी व्हिडिओ व्हायरल झाली की एवढी व्हिडिओ व्हायरल झाली एका दिवसामध्ये 1.2 million लोकांनी बघितली. आणि त्या ताईचे आपल्या फॉलोअर कमी होते, त्याचे 10,000 फॉलोअर पण कम्प्लीट झाले. त्याबद्दल त्यांनी इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग, खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग आहे माझ्यासाठी आज. आणि 10K मला नाही, मला अजूनही बिलीव नाही होतं. मी उठले आणि सगळ्यांच्या मेसेजेस सोबत उठले की 10K क्रॉस, 10K, 10K. मला थोडासा वेळ लागेल हे प्रोसेस करायला आणि ते एक्सेप्ट करायला की हो झाले तर माझे 10K फॉलोअर्स.
आणि माझा व्हिडिओ व्हायरल होतोय कारण हे सगळं पहिल्यांदा होतंय. सो खूप जेव्हा व्हिडिओ शूट केलेला आणि पोस्ट केलेला तेव्हा एवढं माहित होतं की हा कदाचित म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळेल याला, पण एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल मला काहीच आयडिया नव्हती. आणि आता 10K झालंय, सो स्वाईप अपचं फीचर आलेलं आहे. आणि चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे श्रद्धाबद्दल. श्रद्धाने पण इंस्टाग्राम एक नवीन व्हिडिओ अपलोड केले, त्याचे कॅप्शन मध्ये लिहिले ए व्हिडिओ उन मतलब लोगों के लिए जो हमारे साथ रह के फेमस हुए और बदल गए. मैंने मतलब ही लोगों से कभी मांगी नहीं माफी, मैं काफी अकेला नहीं हूँ, अकेला हूँ काफी. मैं फेमस हुआ आज बातचीत बेड़ा अलग है, इज्जत दे इज्जत मिलेगी. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विशाल भाई बद्दल. विशाल भाई पण इंस्टाग्राम एक नवीन व्हिडिओ अपलोड केले. नाही मला हुकुमचा एक्का बनायचा आहे ना कोणत्या राणीचा बादशाह. आम्ही जोकर आहे भावा, ज्याच्या पण आयुष्यात जाईन बाजी पलटून टाकन. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे नीक शिंदे भावाबद्दल. नीक शिंदे भावाने इंस्टामध्ये स्टोरी पोस्ट केले. ते स्टोरी बघून असं वाटते दिवाळी स्पेशल एक व्हिडिओ बघायला भेटेल आपल्याला. तुम्ही पहिले ती स्टोरी बघून घ्या. मित्रांनो या सगळ्या स्टोरी बघून मला असं वाटते दिवाळी स्पेशल व्हिडिओ बघायला भेटेल आपल्याला. त्याचप्रमाणे नीक शिंदे भावांनी अजून एक इंस्टाग्रामवरती नवीन व्हिडिओ अपलोड केले. कुठे चाललार मामा? चाललोय कपड्याने, माझा बर्थडे नाही काय उद्या. बर मला ड्रेस आण तू का? आण तू घे आता ना. गेल्या वर्षी मी तसंच म्हणलेला बाबा, ह्या तर वर्ष गरीबाला एक तर ड्रेस. कशी वाटली नीक शिंदे भावाची व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बॉब भावाबद्दल. त्याने बॉब भावाने पण इंस्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केले. कुछ भी बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. या व्हिडिओचे लाईक टेकले 100 लाईक पूर्ण करा आणि 50 कमेंट झाले पाहिजे एका दिवसाच्या आतमध्ये. मित्रांनो तुम्हाला बोललो होतो मी दिवाळीपर्यंत आपले 10,000 सबस्क्राईबर पूर्ण करा, तर मला वाटत नाही 10,000 सबस्क्राईबर होतील म्हणून. प्लीज या मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेअर करत जावा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, पाहिजे नोटिस बेल पण प्रेस करा. थँक्यू, बाय. अगर तुम्हाला कोणी जिगरी तुमसे पहिले की जरा बात नाही करता, ठीक से बात नाही करता, तो याद रखा जब इंसान की जरूरत बदल जाती है ना तो उसके बात करने का तरीका भी बदल जाता है. True story, bro.